गेल्या काही काळापासून होमिओपॅथी उपचार पद्धतीवर भारतीयांचा विश्वास वाढला आहे. ही उपचार पद्धती जर्मनीहून सुरू झाली असली तरी भारतात याचा विस्तार आणि विश्वास झपाट्याने वाढला आहे. नागपूर देखील होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या विस्ताराचं मोठं केंद्र आहे. तर भारतातील होमिओपॅथी उपचार पद्धतीत होणाऱ्या संशोधनाबाबत जाणून घेण्यासाठी परदेशी डॉक्टर्स देखील रस घेत आहेत. यातच नागपुरातील होमिओपॅथी डॉक्टर अब्देकायम चिमथानावाला यांच्याकडे या उपचार पद्धतीचं अध्ययन करण्यासाठी परदेशातून डॉक्टर्स आले आहेत आणि ही नक्कीच नागपूरसाठी गौरवाची बाब आहे. सध्याच्या काळात होमिओपॅथी औषधांचा वापर केवळ सामान्यच नव्हे तर गंभीर आजारांवरही केला जातोय. ही उपचार पद्धती देशात झपाट्यानं विकसित होते आहे. यावर खूप अभ्यासही केला जातोय. ही वैद्यकीय व्यवस्था जर्मनीनं जगाला दिली असेल, मात्र भारतात तिचा विस्तार झपाट्यानं झालाय. तसंच यावर खूप अध्ययन देखील झालंय आणि हे अध्ययन आजही सुरू आहे. भारतातील होमिओपॅथी उपचाराचा विस्तार जाणून घेण्यासाठी जगाला उत्सुकता आहे. त्यामुळे भारतातील रुग्णांवर उपचार आणि होमिओपॅथीच्या पद्धतीची माहिती घेण्यासाठी जगभरातील डॉक्टर विविध देशांमधून नागपुरात पोहोचत आहेत. यात 3 महिला डॉक्टर आहेत. त्या बेल्जियम आणि जर्मनीहून नागपुरात आल्या आहेत. त्या त्यांच्या देशांमध्ये होमिओपॅथीच्या उपचारतज्ज्ञ आहेत. भारतात कोणत्या प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात हे पाहण्यासाठी जर्मनीतील पॅल्बिन, बेल्जियममधील नाझिया आणि एनली या गेल्या 3 दशकांपासून नागपुरात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर अब्देकायम चिमथानवाला यांच्याकडे आल्या आहेत. कैसा सिम्पटम पकडना और कैसा देना, इन लोग वही सीखने मेरे पास आए हैं. तो ये 15 डेज का ट्रेनिंग प्रोग्राम रहेगा और मेरे ख्याल से इनको बहुत कुछ सीखने मिला है, बिकॉज हमारे पास जो पेशेंट्स का फ्लो है काफ़ी अच्छा है. और लाइव पेशेंट्स देखने में और स्टैटिक पेशेंट देखने में वो डिफरेंस रहता है. यहाँ पेशेंट खुद अपने सिम्टम बोलता है, खुद हम हिस्ट्री पूछते हैं और पेशेंट कैसा बात कर रहा है, कैसा बिहेव कर रहा है, उसका वॉइस कैसा है, ये सब मायने रखते हैं होमिओपैथी ट्रीटमेंट के अंदर. मात्र त्यांची मेडिकल प्रॅक्टिस होमिओपॅथी औषध पद्धतीवर आधारित आहे. भारतातील रुग्णांना देण्यात येणारी औषधं आणि त्याचा त्यांच्यावर होणारा परिणाम पाहून पॅल्बिन प्रभावित झाले आहेत. I came to study homeopathy because we have experienced a very deep knowledge of Dr. Abdekayam Chimthanawala's experiences. We wanted to experience it live, and he gave us many examples of successful cases. बेल्जियम मध्ये होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर नाझिया आणि एनली यांनाही काहीसा असाच अनुभव आहे. Because I know Dr. Abdekayam Chimthanawala since 3 years over the internet, and I thought he is a very good practitioner. Very much about it, how to enter a case and to look for the right rubrics. It's really inspired me to go to Europe again, to train at home and to use it in my practice. So I'm grateful here to be here. Yes. हे तिन्ही परदेशी डॉक्टर 15 दिवस नागपुरात राहून भारतातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती घेणार आहेत. त्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांची माहिती घेतच आहेत, शिवाय रुग्णांची भेट घेऊन होमिओपॅथी उपचारांचा त्यांच्यावर होणारा परिणाम देखील जाणून घेत आहेत. डॉक्टर अब्देकायम चिमथानवाला यांच्या मते या तिन्ही डॉक्टर परदेशात होणाऱ्या परिषदांमध्ये नियमितपणे भाग घेतात. त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये परदेशी लोकांना भारतात होणाऱ्या प्रॅक्टिसची झलक पाहायला मिळते, त्यामुळे संपूर्ण जग प्रभावित झालंय. सध्याच्या काळात सरकार ज्या पद्धतीनं होमिओपॅथीचा प्रचार करत आहे त्यामुळे ही उपचार पद्धती झपाट्यानं विकसित होईल असा विश्वासही डॉक्टर चिमथानवाला यांनी व्यक्त केला आहे.